पावसाने ओढ दिल्याने पिके सुकण्यास सुरुवात झाली असून शासनाने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा व पंचवीस टक्के विमा रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी या मागणीसह व इतर शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आज चिखलीत ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला यावेळी तहसीलदारांमार्फत राज्य सरकारला निवेदन देण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दासा पाटील शेतकरी नेते एकनाथ पाटील समाधान कनखर नामदेवराव जाधव डॉक्टर सुरेश हाडे शेनफडराव घुबे भानुदास घुबे भिकास सोळंकी धोंडू पाटील विलास मुजुमले विनायक सरनाईक समाधान घुबे दिनकरराव टेकाळे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला मोठ्या संख्येने शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन मोर्चात सहभागी झाले होते कोरडा दुष्काळ जाहीर करा पंचवीस टक्के विमा रक्कम तातडीने जमा करा कांदा निर्यात शुल्क कर रद्द करा सहकारी बँकेने शेतकऱ्यांची जमीन जप्त करून हराशी करण्याची प्रक्रिया तत्काळ थांबवावी आदी मागण्याचे निवेदन यावेळी तहसीलदारांमार्फत राज्य सरकारला देण्यात आले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी चिखली तालुका प्रतिनिधी महेंद्र हेवाळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा